पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणामुळे महाराष्ट्रभरातील वातावरण ढवळून निघाले. बांधकाम व्यावसायिकाच्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाचं भरधाव ड्रायव्हिंग, त्याने दुचाकीला उडून आयटीतील तरुण आणि तरुणीचं घेतलेला बळी, पोलीस ठाण्यात आरोपीला मिळालेली वेगळी ट्रीटमेंट, पिझ्झा बर्गरची मेजवानी, अपघातानंतर काही तासातच मिळालेला जामीन, सोशल मीडियावर उठलेलं रान आणि अखेर मुलाच्या वडिलांना झालेली अटक, यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले. परंतु या सगळ्यात कायद्याची ऐशी की तैशी झाली. संवेदनशीलता माणुसकीबरोबरच बड्यांच्या टाचेखाली सामान्यांचा, मध्यमवर्गीयांचा जीव किती स्वस्तात चिरडला जातो याचंही दर्शन घडले. मीडियाबरोबरच विरोधी पक्षानेही हे प्रकरण लावून धरलं. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनीही हे प्रकरण गंभीरपणे घेत पुढे जाण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. मात्र यातून श्रीमंतांची लाडावलेली मुलं, त्यांचं वागणं आणि त्यांची निष्पाप नागरिकांना बसणारी झळ, हा सामाजिक प्रश्न ऐरणीवर आलाय. काय आहे या साऱ्याची दाहकता जाणून घेऊ या व्हिडिओतून. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. आयटी कंपनीत काम करणाऱ्या अनिश औदिया आणि अश्विनी कोस्टा आयटीएनसाठी शनिवारची रात्र काल रात्र ठरली. काही काळाच्या आतच बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या अलिशान कारने त्यांच्या दुचाकीला कल्याणी नगर परिसरात बेधुंदपणे ठोकरलं. त्यात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील या मुलाला पकडून नागरिकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. परंतु काही क्षणातच चक्र फिरली. ह्या अल्पवयीन मुलगा म्हणजे काही साधीसुधी असामी नाही अशी माहिती पुढे आली. त्यानंतर बऱ्याच गोष्टीत पोलीस यंत्रणेकडून तत्परता दाखवण्यात आली. आरोपी आणि त्याच्या मित्रांना येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथे कुटुंबियांना मुलासाठी म्हणे पिझ्झा बर्गर आणला होता. त्याला हस्ते परहस्ते खाऊही घातलं गेलं असंही म्हणतात. इतका मोठा गुन्हा झाल्यानंतरही त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्नात त्याचे पालक दिसले. बळी गेलेल्यांबद्दल त्यांना काही नव्हतं. त्यांना फक्त आपल्या मुलाची चिंता होती. त्यासाठी अगदी लोकप्रतिनिधींनाही कामाला लावलं गेलं. या अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र मुलाचे अनेक कारनामे बाहेर आले. हा मुलगा मित्रांबरोबर एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथील CCTV चित्रीकरण पोलिसांनी तपासलं. त्यात मुलगा मद्यपान करताना दिसून आला. त्यात 2 तासात दारू आणि जेवणावर तब्बल 48,000 रुपये उडवल्याचंही पुढं आलं. मद्यप्राशन केल्यानंतर त्याचे बिल त्याने ऑनलाईन अदा केल्याचेही स्पष्ट दिसले. खरं तर आपला हा राजकुमार मद्यपान करीत असल्याचं अग्रवाल यांना माहीत होतं. तरी देखील त्यांनी आपली अलिशान कार त्याला चालवायला दिली. मात्र त्यांनी पुरवलेली मुलाची लाड 2 निष्पापांची बळी घेण्यास कारणीभूत ठरली. तसा अग्रवाल कुटुंबाचा इतिहास पैशाच्या मस्तीचा आहे. त्यांचे वडील ही वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. तर मुलाने शाळेत असतानाही पराक्रम गाजवलेत. त्याच्याबद्दल बऱ्याच तक्रारी आल्याचे सांगण्यात येतं. एका आमदाराचा मुलगाही म्हणे याच अल्पवयीन मुलाच्या शाळेत होता. त्याच्या वागण्याने अखेर आमदाराच्या मुलाची शाळा बदलण्यात आली असेही सांगण्यात येते. पण तेव्हाच अग्रवाल यांनी आपल्या मुलाचा कान पकडला असता तर त्याच्या सुधारणा झाल्या असत्या असं म्हणायला वाव आहे. अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी अगदी बालवयापासून मुलाचे सर्व लाड पुरवले. ते लाड पुरवताना त्यांच्या चुकाही त्यांनी पोटात घातल्या. त्यातून त्यांच्याकडून अल्पवयात इतका भयंकर गुन्हा घडला हे पाहता या गुन्ह्याला या अल्पवयीन मुला इतकेच त्याचे पालकही जबाबदार ठरतात. श्रीमंती पैसा याने प्रत्येक गोष्ट विकत घेता येते ही मानसिकता नव्या पिढीत रुजू लागली. म्हणजे त्याला पालकाचे संस्कार कारणीभूत ठरत आहे. या प्रकरणातही असंच काहीचं दिसतंय. त्यामुळे भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी आपला दृष्टिकोन पालकांना बदलायला लागेल. अल्पवयीन मुलांमधील बेदरकारपणाचा, गुन्हेगारीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनलाय. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदेशीर यंत्रणा, मानसोपचार तज्ज्ञ, विचारवंत, न्यायाधिकरण अशा सर्वच घटकांमध्ये मंथन व्हायला हवं. पैशाच्या मस्तीतून आपली मुले बिघडवायची की चांगल्या संस्कारातून ती घडवायचे हा निर्णय आता पालकांनीच घ्यायचा आहे. आपण ठरवलं तर या मुलांचं भविष्य नक्कीच घडवता येईल, फुलवता येईल. म्हणूनच सर्व पालकांनी एक विनंती की त्यांनी या रोपट्याला संस्काररूपी खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढवावं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद.